आप देख रहे हैं YMS न्यूज 24। आइए देखते हैं आज की खबर। नवी मुंबई महाराष्ट्र से कृष्णा सोनी ब्यूरो चीफ एवं अजेंद्र अग्री चीफ रिपोर्टर के साथ। नवी मुंबई कोपरखेरने सेक्टर 3 व 4 में बसे एक भूखंड में बती हुई जगली पेड़ पौधे की मात्रा बढ़ने के कारण और उस मैदान की गंदगी दशा को देखकर उस मैदान को लोग तरह तरह के उपयोग करते थे, जैसे कि कुछ लोग उस मैदान को शौचालय के रूप में या कोई कचरे डब्बे के रूप में और वहां पर बसे कुछ युवा नशे के रूप में उपयोग करते थे। यह सारे दिन ब दिन होने के कारण वहां के आसपास के रहने वाले रहवासियों को बहुत परेशानी का सामना करना पड़ता था, जैसे कि सांप आदि कीड़े मकोड़े का डर रहता था और कई बार वहां के रहवासियों ने इसकी जानकारी वहां पर स्थानीय अधिकारियों को दी, लेकिन कोई कार्यवाही न होता हुआ दिखाई दे रहा था। तब लोगों ने सोचा इसकी जानकारी ब्लॉक कांग्रेस कमेटी को भी दे दिया जाए, तो वहां के रहवासियों ने इसकी जानकारी कोपरखेरने ब्लॉक कांग्रेस कमेटी उपाध्यक्ष राष्ट्रीय मजदूर कांग्रेस इंटक नवी मुंबई जिला उपाध्यक्ष सुनील जी पाकव व कार्याध्यक्ष अभिजीत जी काकडे, प्रभाग क्रमांक 16 अध्यक्ष विकास शिंदे, प्रभाग क्रमांक 16 माइनॉरिटी अध्यक्ष हरुनिशा खान मैडम को दी। जैसे ही इसकी जानकारी कोपरखेरने ब्लॉक कांग्रेस कमेटी को मिली तो इन्होंने तुरंत इस पर कार्रवाई करना शुरू किया और वहां के रहवासियों ने भी धन्यवाद कहा। कांग्रेस के सारे आला अधिकारी नजदीकी वार्ड ऑफिस में जाकर इसकी जानकारी वहां के वार्ड ऑफिसर को दी और जिसके माध्यम से इन्हें काम करना पड़ा। सुनील जी पाक ने ये भी कहा कि जल्द से जल्द हम इस मैदान को खेलने के रूप में उपयोग करेंगे। वर्तमान समय में अब युवाओं को खेलने के लिए मैदान नहीं रहा और यहाँ के रहवासियों और बच्चों ने भी कांग्रेस कमेटी के सारे अधिकारियों को धन्यवाद कहा। यह सारे कांग्रेस के नेतृत्व और वहां पर रहने वाले रहवासियों के कारण हुआ है। यह सब प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष श्री सुभाष जी कांडे साहेब, नवी मुंबई जिलाध्यक्ष कौशिक साहेब, ब्लॉक कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष व राष्ट्रीय मजदूर कांग्रेस इंटक नवी मुंबई जिला उपाध्यक्ष कोपरखेरने ब्लॉक कांग्रेस उपाध्यक्ष सुनील जी पाकप व कार्याध्यक्ष अभिजीत जी काकडे, प्रभाग क्रमांक 16 अध्यक्ष विकास जी शिंदे, प्रभाग क्रमांक 16 माइनॉरिटी अध्यक्ष हरुनिशा खान मैडम के मार्गदर्शन से यह सफल हुआ। सुनील जी पाक ने यह भी कहा कि कोपरखेरने के हर जगह पूरे वार्ड में कोई परेशानी हो उसे सफलतापूर्वक पूर्ण कार्य करता रहूंगा। मैं मेरे जनता के लिए हमेशा निडरता से उनके साथ खड़ा रहूंगा। और आपको भी खेल और क्रिकेट बहुत सारे पसंद रहेंगे और धीरे धीरे कहना जाएगा तो ये जो बड़े बड़े बिल्डर है जहाँ पर खेलने की मैदान उनकी नज़र ऐसे जाते हैं, यहाँ पर कुछ बिल्डिंग बांधे, मतलब हर समय ये अपने प्रॉफिट के बारे में सोचते हैं, बट आपके प्रॉफिट के बारे में नहीं सोच के आपने जो यहाँ पर कदम उठाया जमीन को लेकर, आप उसके बारे में क्या कहना चाहेंगे? कोपरखेरने तालुका ब्लॉक कांग्रेस कमेटी के वती से प्रभाग क्रमांक 16 या ठिकाणी भूखंड क्रम मोकळा भूखंड होता, भूखंड क्रमांक 17 येथील सेक्टर 3 येथील भूखंडावरती खूप गर्दी झाडे वाढलेली होती। त्या झाडीमध्ये साप सरपटणारे प्राणी जंतू डास हे असे खूप झाले होते, तर त्यामुळे निकटच्या स्थानिक लोकांना त्रास होत असल्यामुळे त्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या, तर त्या तक्रारीचं आम्ही कंप्लेंट हे केली, महानगरपालिकेत जाऊन पत्र दिले, तर ते पूर्ण साफसफाई करून घेतली इकडची, आणि हा ग्राउंड आम्ही ग्राउंडसाठी त्यांना मागणी केलेली आहे की कोपरखेरण्यात आता ग्राउंड कुठेही शिल्लक राहिले नाही आहेत खेळायला, त्यामुळे आपण इथे ही जागा साफ करून इथे ग्राउंड बनवून घेणार आहोत। ठीक आहे। और यहाँ पर अभी जो यूज किया जा रही है जमीन खेलने के लिए यूज किया जा रहा है, तो इसमें आप भी कुछ बच्चे लोगों के बाद साथ में खेल खेलेंगे? हाँ जरूर खेलेंगे ना। क्या कहना चाहेंगे आप जो यहाँ पर जो जमीन, ये जो जमीन थी आज जो जैसा दिख रहा है इससे पहले वैसे नहीं था, तो आप क्या कहना चाहेंगे? सबसे पहले तो आमची मागणी होती क्या इथे खेळायसाठी ग्राउंड बनलं पाहिजे क्रिकेटचं बॉक्सचं, त्यासाठी आम्ही दादांकडे गेलो सुनील दादांकडे, त्यांना सांगितलं आमची मागणी काय होती की आम्हाला इथे खेळायला ग्राउंड बनवून द्या असं तसं आम्ही मागणी केली। त्यानंतर आता त्यांनी पूर्ण वरतीपर्यंत जाऊन त्यांनी सगळी मागणी आमची मान्य करून हे सगळं ग्राउंड साफ करून दिलेलं आहे। आम्हाला इथून लांब जायला लागतं खेळायला,
पण आता इथे जवळच्या जवळ खेळायला भेटते, होईल आता अजून पुढे. थँक यू दादा. दादा ये जो जमीन है ये पहली भी ऐसी थी या तो फिर अभी इसके अंदर डेवलप आ गया? अगर आप महानगर पालिका से अगर आप मांग कर रहे थे तो आपको किस तरह का आपको चैलेंजेस, किस तरह का आपको परेशानी का सामना करना पड़ा? क्या जल्द से जल्द महानगर पालिका इसके ऊपर कार्रवाई की या तो इसके लिए आपको बहुत सारा भागदौड़ करना पड़ा? ना असं काय नाही, आमच्या युवा वर्गाचं आमच्याकडे तक्रार होती की आम्हाला साफ करून द्या आम्हाला खेळण्यासाठी. स्थानिकांची तक्रार होती, मच्छर वाढलेत, सरपटणारे प्राणी वाढलेत, तर आम्ही तरी त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन महापालिकेकडे आम्ही गेल्या महिनाभरापासून आम्ही पाठपुरावा केला आणि महापालिकेने ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली, सगळं साफ करून आम्हाला दिलं. आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आम्ही हे सगळं साफसफाई करून घेऊन आमच्या युवा वर्गासाठी खेळण्यासाठी हा भूखंड वापरामध्ये आम्ही घेणार आहोत. अगर ये अगर जमीन यूज करे किस चीज़ों के लिए यूज़ किया जाएगा दादा? ये जमीन खेलने के लिए, क्रिकेट, वॉलीबॉल, फुटबॉल, उसके लिए हम लोग यूज करने वाले. तो इससे पहला यहाँ पर कुछ बच्चे लोग ने आपको कंप्लेंट किया कि यहाँ पर इस तरह का खेल खेलना चाहिए, इस तरह का ये भूखंड के लिए यूज करना चाहिए करके? अपने स्थानीय युवकांची मागणी ही होती कि आम साफ करून द्या कि आम खेलने कुछ जागा बैलेंस राहिली नाही, ही जागा आम साफ करून द्या आम खेलने पाठपुरावा करून आम साफ करून घेतली. तो ये जमीन जो थी ऐसे बिखरी हुई पड़ी हुई, तो बहुत सालों से बिखरा हुआ पड़ा था, तो आपके मतलब माइंड में आपके दिमाग में कैसे आ गया कि ये जमीन को कुछ हम उपयोग में ला सकते? लोकांच्या तक्रारी या लागल्यापासून आम्ही त्याकडे लक्ष द्यायला चालू केलं आणि त्या पाठपुरावा आम्ही त्याला पूर्ण करून घेतला. याचा पाठपुरावा करून आम्ही कोपरखेरणे तालुका काँग्रेस कमिटीची पूर्ण टीम याचा पाठपुरावा कोपरखेरणे ई विभागातील गावडे साहेब यांना पाठपुरावा करून लेखी पत्र देऊन ऑनलाईन तक्रार करून या भूखंड क्रमांक 17 आणि ह्या मोकळ्या भूखंडाचा जो दुरुपयोग झालेला आहे की येथे जंगली झाडं वाढलेली आहेत, या जंगली झाडं वाढण्यामुळे मच्छरचं डासचं प्रमाण वाढलेलं आहे, बाजूला जे रहिवासी राहतात त्यांना ह्या गोष्टीचा नाहक त्रास होतो आहे, कुठे सरपटणारे प्राणी दिसत आहेत, कुठे आतमध्ये ह्या झाडी झुडपाचा 10-10 फूट 12-12 फूट ही झाडी वाढलेली आहे, जंगली झाडी गवत वाढलेलं आहे. ह्या झाडीचा दुरुपयोग घेऊन या मागे तुम्ही बघू शकता की इकडे गर्दुल्ल्यांनी बसण्यासाठी आपल्याला सोयीस्कर जागा करून घेतलेली आहे की या झाडीचा कुठेतरी फायदा घेऊन आतमध्ये गर्दुल्ले येऊन नशापाणी करतात आणि इथेच बाहेर येऊन कुठेतरी रस्त्यावरती येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना छेडणे, येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना लुटणे, रात्रीचे असे गैरप्रकार खूप असे घडलेले आहेत अशा तक्रारी येते आमच्याकडे आलेल्या आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही असा एक लेखी तक्रार वॉर्ड ऑफिसरांना दिलेली आहे. तर त्याच्या तुम्ही बघताय की ते आपल्याला यश येताना दिसतंय की जागा साफ होते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्येच या जागेचा पूर्णपणे स्वच्छता करून ही जागा रहिवाशांना मोकळी करून देणे, इथे जॉगिंग करू शकतात आणि जे आमचे युवा आहेत जे आम्हाला वारंवार बोलतात की आम्हाला खेळायला जागा शिल्लकच उरली नाही, या नवी मुंबईमध्ये जिथे बघावं तिथे कंट्रक्शन होतं, युवांना जागा राहिली नाही, जी खेळण्यासाठी जागा आहे तिथे लहान मुलं खेळणार की मोठी युवा खेळणार? तर मग ही आमची अशी प्रशासनाकडे मांग आहे की जागा कमी आहे तर ही जागा जोपर्यंत आम्हाला तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता तोपर्यंत ही जागा आम्हाला युवा वर्गाला खेळण्यासाठी, रहिवाशांना इकडे फिरण्यासाठी जागा करून द्यावी, हीच आमची मागणी आहे आणि विनंती आहे. धन्यवाद दादा.